मित्रांनो, जुलै 2021 म्हणजेच मागील महिन्यामध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि त्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेले होते. त्या सर्व नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रति कुटुंब 10,000 रुपयाची मदत निधी देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्रातील एकूण 19 जिल्हे या निधीसाठी मदत निधीसाठी पात्र ठरलेले आहेत. ते 19 जिल्हे कोणते आहेत आणि लाभार्थ्यांचे निकष काय आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, जुलै 2021 मध्ये उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचा दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजीचा हा शासन निर्णय GR आहे. ज्या GR मध्ये माहिती दिलेली आहे. मुद्दा क्रमांक अनुसार पहा मित्रांनो, 5,000 रुपये प्रति कुटुंब कपड्यांच्या नुकसानीकरता मिळणार आहेत आणि 5,000 रुपये प्रति कुटुंब घरगुती भांडी आणि वस्तू यांच्या नुकसानीकरता मिळणार आहेत. मुद्दा क्रमांक 2 नुसार पहिले जे 5,000 रुपये आहेत ते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मिळणार आहेत आणि दुसरे जे 5,000 रुपये अतिरिक्त निधी मदत निधी आहे तो राज्य शासनाच्या निधीमधून मिळणार आहे असे या GR मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता निकष पाहिले तर मित्रांनो, मुद्दा क्रमांक 5 मध्ये सांगितलेली आहे माहिती, पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. म्हणजेच ज्यावेळी नुकसान झालेले होते त्यावेळी जे पंचनामा करण्यात आलेला आहे त्या पंचनाम्यामध्ये ज्यांचे ज्यांचे नुकसान झालेले आहे त्या सर्वांना हा मदत निधी मिळणार आहे आणि बँक खात्यामध्ये थेट हा मदत निधी हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता पहा मित्रांनो, कोणते ते 19 जिल्हे आहेत या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही ही माहिती पाहू शकता. आणि एकूण 19 जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आहे मित्रांनो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई उपनगरे, त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आणि शेवटी परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद अशा 19 जिल्ह्यातील नागरिकांना ही मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जुलै 2021 मध्ये जी अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना प्रति कुटुंब 10,000 रुपयाचा मदत निधी देण्याची घोषणा आणि GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. शासनाचा हा निर्णय आपणास कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवीन शासकीय योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या GR च्या माहितीसाठी आपले GR & Tech एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.